नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवीन अभ्यासक्रमानुसार अर्थशास्त्राचा जो आपला पाठ क्रमांक दोन आहे उपयोगिता आणि उपयोगितेमधील एकंदरीत असणारे जे आपले प्रश्न आहेत त्यामध्ये आपण दीर्घोत्तरी प्रश्न पण बघणार आहोत परंतु हे प्रश्न बघत असताना आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघाल जेणेकरून आपल्याला ज्या ज्या काही छोट्या मोठ्या आपल्याकडून चुका होतात त्या होणार नाहीत याची आपण या ठिकाणी काळजी घ्यायला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल ही आपणास विनंती प्रश्न क्रमांक एक खालील विधाने पूर्ण करा नंबर एक घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांतात अल्फ्रेड मार्शल यांनी गृहीत धरलेली पैशाची उपयोगिता अ वाढते ब स्थिर राहते क घटते ड वाढते आणि नंतर घटते तर घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात अल्फ्रेड मार्शल यांनी गृहीत धरलेली पैशाची उपयोगिता ही त्याचं योग्य उत्तर आहे स्थिर राहते योग्य पर्याय ब त्यानंतर क्रमांक दोन घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत सीमांत उपयोगितेची संकल्पना अ क्रमवाचक संकल्पना ब संख्यात्मक संकल्पना क क्रमवाचक संकल्पना आणि संख्यात्मक संकल्पना दोन्ही योग्य उत्तर आहे संख्यात्मक संकल्पना म्हणजे पर्याय क्रमांक ब त्याचं योग्य उत्तर येईल संख्यात्मक संकल्पना त्यानंतर तिसरं आहे जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता अपर्याय आहे वाढते ब स्थिर राहते क घटते ड शून्य होते योग्य उत्तर आहे शून्य होते त्यानंतर क्रमांक चार घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत सर्वाधिक समाधानाचा तृप्ती बिंदू म्हणजे जेव्हा रिकामी जागा अ एकूण उपयोगिता वाढते आणि सीमांत उपयोगिता घटते ब एकूण उपयोगिता घटते आणि सीमांत उपयोगिता ऋण होते क एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगिता शून्य होते पर्याय ड दिलेला आहे सीमांत उपयोगिता घटते आणि एकूण उपयोगिता वाढते योग्य याचा पर्याय आहे उत्तर क एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगिता शून्य होते त्यानंतर क्रमांक पाच घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांत जेव्हा सीमांत उपयोगिता लागते तेव्हा एकूण उपयोगिता रिकामी जागा अ वाढते ब घटते क बदलत नाही आणि ड महत्तम होते त्यानंतर योग्य पर्याय आहे उत्तर अ वाढते त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दोन योग्य जोडीचा पर्याय निवडा यामध्ये आपल्याला अ भागामध्ये एकंदरीत संकल्पना दिलेल्या आहेत काळ उपयोगिता स्थल उपयोगिता सेवा उपयोगिता चौथा आहे ज्ञान उपयोगिता आणि ब गटामध्ये आपल्याला वाहतूक रक्तपेढी मोबाईलश मोबाईल फोन आणि डॉक्टर असे अब कड या क्रमाने ते दाखवलेले आहेत मग या ठिकाणी पर्याय अचे दिलेले आहे एकला अ एकला ड दोनला ब तीन ला अ चारला क तर याच्यामध्ये ब ला आहे एकला ब दोन लाख मग आता या ठिकाणी असे प्रश्न आपल्याला एक दोन ठिकाणी सारख्या प्रमाणामध्ये याचे पर्याय दिसतात परंतु याचा जो आपला योग्य पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक ब कारण यामध्ये पर्याय क्रमांक बमध्ये एकचं उत्तर जे दिलेलं आहे बघा एकची जोडी एकला म्हणजे काळ उपयोगिता जी आहे तर ती आहे रक्तपेढी कारण रक्तपेढी ही अशी असते की जी काळानुसार रक्त साठवलं जाते आणि गरज भासल्यानंतर तिचा उपयोग होतो त्यानंतर दोनला अ दिलेला आहे म्हणजे स्थल उपयोगिता त्याच्या योग्य उत्तर असेल अ म्हणजे वाहतूक त्यानंतर तिसरा आहे सेवा उपयोगिता आपल्याला माहीत आहे तीनला ड दिलेला आहे म्हणजे डॉक्टर वकील आपली सेवा देतात त्यानंतर आपलं आहे ज्ञान उपयोगिता म्हणजे मोबाईल फोनच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी ज्ञान म्हणजे ग्रहण करत असतो आणि मोबाईलच्या माध्यमातून म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ज्ञान प्राप्त होते त्यानंतर याचं योग्य जे उत्तर आहे ते ब असेल एवढं आपण या ठिकाणी म्हणजे काळजीपूर्वक या ठिकाणी काळजी घेणं आवश्यक का आहे त्यानंतर दुसरी जोडी आहे उपभोक्त्याचा समतोल दर्शविणारे विधान अ आहे सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा जास्त ब आहे सीमांत उपयोगिता व किमती समान क आहे सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा कमी ड आहे किंमत एकापेक्षा कमी पर्याय दिलेले आहेत एक अ आणि ब दोन अ ब आणि क तीनमध्ये दिलेला आहे अ ब क आणि ड चारमध्ये दिलेला आहे फक्त ब याचं योग्य उत्तर आहे क्रमांक दोन अ ब आणि क म्हणजे उपभोक्त्याचा समतोल दर्शन विधान जे आहे सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा जास्त सीमांत उपयोगिता किमती समान आणि क सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा कमी हे तीनही म्हणजे पर्याय बरोबर आहेत म्हणून याचं योग्य उत्तर असेल ते दोन अ ब आणि क त्यानंतर प्रश्न क्रमांक आपल्याला चार दिलेला आहे खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नाची उत्तरे लिहा याच्यामध्ये पहिल्या रखान्यामध्ये एकूण वस्तू दिलेल्या आहेत एक दोन तीन चार या क्रमाने दुसऱ्या याच्यामध्ये एकूण उपयोगिता दिलेली आहे आणि तिसऱ्या रखान्यामध्ये आपल्याला सीमांत उपयोगिता दिलेली आहे मग असे प्रश्न सोडत असताना या ठिकाणी आपण एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगितेचा आपल्याला या ठिकाणी वक्र काढायचा आहे आणि त्या वक्राच्या माध्यमातून आपल्याला ही उत्तर द्यायची आहेत त्यानंतर दुसरं आहे जेव्हा एकूण उप उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता जे आहे या ठिकाणी याचं उत्तर असेल की ती शून्य होते त्यानंतर ब दिलेलं आहे जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता ही ऋण होते याचं योग्य उत्तर आहे ऋण होते तर यामध्ये आपण आपल्या प्लेलिस्टमध्ये स्पेशल सीमांत उपयोगिता आणि त्याचा जो वक्र असतो तो कशा पद्धतीने एकंदरीत राहतो उपभोक्त्याचं म्हणजे तृप्तीबिंदू जे समाधान आहे ते दिलेलं आहे तर ते प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण सगळ्यांनी ते बघायचं आहे कारण त्या ठिकाणी ते डिटेलमध्ये दिलेलं आहे यानंतर प्रश्न क्रमांक तीन खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा या ठिकाणी पहिली संकल्पना आहे सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी श्वेटर खरेदी केले तर ही संकल्पना कशी असेल ही संकल्पना आहे काल उपयोगिता कारण श्वेटरची खरेदी हिवाळ्यात केली जाते कारण श्वेटरची हिवाळ्यामध्ये जास्त गरज असते त्यानंतर याचं स्पष्टीकरण कसं द्याल की काळानुसार वस्तूमध्ये जी त्याची मागणी आहे ती वाढते आणि त्या वस्तूचा वापर हा काळानुसार वाढतो जसे पावसाळ्यात छत्रीचा वापर जास्त वाढलेला आपल्याला दिसून येतो त्यानंतर दुसरी संकल्पना आहे निलेशने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले तर या ठिकाणी संकल्पना आहे स्वामित्व किंवा मालकी स्पष्टीकरण काय याचं की वस्तूची मालकी ही एका व्यक्तीकडून दुसऱ्या वस् व्यक्तींकडे स्थानांतरित होत असताना आपल्याला दिसून येते त्यानंतर तिसरं आहे कविताने संत्र्याचे एकामागे एक पाच नग सेवन केले संकल्पना काय असेल उपभोग सातत्य आणि याचं स्पष्टीकरण कसं करता येईल आपल्याला एखाद्या वस्तूच्या विविध नगाचे ज्यावेळेस सातत्याने सेवन केले जाते तर त्यानंतर घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांताचं हे या ठिकाणी उदाहरण असलेलं आपल्याला दिसून येते अशा पद्धतीचं आपल्याला स्पष्टीकरण करावं लागेल त्यानंतर चौथा आहे भूषणने चार चपात्या खाल्ल्या आणि त्यानंतर पाचवी चपाती खाण्यास नाकार दिला याचं संकल्पना काय असेल सर्वाधिक समाधानाचा तृप्तीबिंदू कारण त्यांनी चार सपा, चपात्या खाल्ल्यानंतर त्याला जे एकंदरीत महत्तम समाधान होतं ते त्या ठिकाणी मिळलेलं आहे मग स्पष्टीकरण काय असेल एखाद्या वस्तूचे सातत्याने सेवन केल्यानंतर त्याचं समाधान झालेलं आहे म्हणजे तृप्तीबिंदूपर्यंत आणि त्यानंतर पाचवी पोळी घेण्यास तो त्या ठिकाणी नाकार देतो म्हणजे त्या पाचव्या चपातीची त्याला गरज भासणार नाही त्यानंतर पाचवं दिलेला आहे ललिताने वही पेनचा वापर करून निबंधलेखनाची गरज पूर्ण केली बर बर आ, लेला लेला संकल्पना काय असेल उपयोगिता बरोबर आहे कारण लेखनाची गरज त्या ठिकाणी पूर्ण करायची आहे मग स्पष्टीकरण काय असेल मानवी गरजा पूर्ण करण्याची क्षमता म्हणजेच उपयोगिता होय पेनापासून एकंदरीत म्हणजे ललिताने तिचा निबंध लेखनाचं कार्य या ठिकाणी पूर्ण केलेलं आपल्याला दिसून येतं अशा पद्धतीनं ह्या संकल्पना ओळखण्याला एक मार्क असतो आणि त्याच्या स्पष्टीकरणाला एक मार्क या ठिकाणी दोन्ही बाबी आपण काळजीपूर्वक म्हणजे लक्ष ठेवून एकंदरीत चांगल्या पद्धतीने दोनपैकी दोन, दोन मार्कही आपले कवर होतात तर त्यानुसार आपण ते असे प्रश्न संकल्पनाचे सोडवणे गरजेचे आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच सविस्तर उत्तरे लिहा याला एकूण गुण आहेत आठ दिलेले असतात म्हणून असे प्रश्न सोडवत असताना आपण ह्या ठिकाणी व्यवस्थित एकंदरीत जो जी सं म्हणजे जो आपल्याला प्रश्न विचारायला आहे त्याचं स्वरूप काय ते समजूनच आपण या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे प्रश्न आहे घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अपवादासह आपल्याला स्पष्ट करायचा आहे म्हणजे घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत ह्याला चार मार्क असेल आणि अपवाद जे आपण लिहिणार आहोत तर त्या अपवादाला देखील आपल्याला या ठिकाणी चार मार्क्स असलेले दिसून येतात याचे अपवाद नेमके काय असेल घटत्या सीमांत उपयोगिता तुम्हाला लिहायचाच आहे त्या ठिकाणी आकृती जर काढली तर आणखीन छान होणार तर त्यामध्ये एकंदरीत आपल्याला आकृती पण काढायची आहे त्याचं स्पष्टीकरण पण द्यायचं आहे आता अपवाद कसे असतात या ठिकाणी छंद पहिला दुसरा कंजूस व्यक्ती व्यसन सत्ता आणि पैसा म्हणजे अशा काही गोष्टी असतात की जे मध्ये त्याला म्हणजे घट्ट्या सीमांत उपयोगितेमध्ये ते एकंदरीत आपल्याला माहीत आहे अपवाद असतात पहिलंच आपण बघूया की छंद जे आहे तर पोस्टाची तिकिटे वगैरे दुर्मिळनाने याचा संग्रह करणे आणि संगीत ऐकणे याबाबत आपल्याला हा सिद्धांत अनुभवास म्हणजे येत नाही याचं कारण आहे की त्याच्या साठ्यात होणारी जी वाढ असते ती अधिकाधिक आनंद देते त्यामुळे सीमांत उपयोगिता वाढते परंतु यात एकजीनशीपणा आणि सातत्य येते तर दुसरं आपल्याला असं बघावं लागेल या ठिकाणी कंजूस व्यक्ती जो आहे या यामध्ये उपभोक्त्याच्या बाबतीत प्राप्त होणाऱ्या प्रत्येक वाडीच्या नगापासून त्याला अधिकाधिक समाधान मिळतं कारण तो फार वेगळ्या व्यक्तिमत्त्वाचा असतो ज्याला आपण तो विवेकी असतो तो लोभी असतो असे म्हणतो त्यामुळे पैशात होणाऱ्या म्हणजे एकंदरीत साठ्यात होणाऱ्या एक वाढीबरोबरच त्याची पैशाची सीमांत उपयुक्तता वाढते परंतु यात विवेकशीलता या, या गृहितकाचे आपल्याला उल्लंघन झालेले दिसते त्यानंतर व्यसन आहे व्यसनी व्यक्तीच्या बाबतीतही आपल्याला असं आढळून येते म्हणजे मध्याच्या प्रत्येक वाढीव नगाच्या उपभोग उपभोगाबरोबरच त्याची नशेची पातळी वाढते त्यामुळे मद्यपी व्यक्ती सीमांत उपयोगिता वाढल्यासारखे वाटते खरे तर हा आभास आहे कारण ही स्थिती जवळजवळ सर्वच व्यसनाच्या बाबतीत लागू होते मात्र विवेकशीलता या गृहितकाचं या ठिकाणी आपल्याला म्हणजे त्याचं उल्लंघन झाल्यासारखं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं अशा पद्धतीने असे प्रश्न सोडत असताना त्याचं म्हणजे जे अपवाद आहे ते अपवाद देखील आपल्याला सोडवणे गरजेचे आहे